मजेदार रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन वाजवण्यास विसरू नका। मिरची, कांदा, एक टमाटर, पाच लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि एक आलू, एक वाटी भगर। आधी मी भगर पाकडून छान निवडून घेतला आहे, आता याला धुवून घेत आहे। आता आपण भगरमध्ये पाणी टाकून ते धुवून घेऊ आणि नंतर गाळून घेऊ। त्याच्यात रेतीचे खडे जर असले तर गाळल्यामुळे ते निघून जाईल। आता भगर पूर्ण गाळून झाला आहे, आता यातलं पाणी काढून टाकायचं आणि फोडणीची तयारी करू। आता कढईत 2 चमचे तेल टाकून ते हाय फ्लेमवर गरम करून घेऊ आणि तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकू, गॅस नंतर मंद करू, त्याच्यात लसूण टाकू। लसूण मी आधी टाकत आहे कारण लसूण लवकर शिजत नाही, थोडा म्हणून थोडा गोल्डन झाला की त्याच्यात कांदा टाकू। आता मीडियम गॅस करून कांदा, मिरची, आलू हे सगळे टाकायचं। लसूण जळते म्हणून मी लो केलं होतं, आता मीडियम करायचं। ते पाहिजे तसा तुम्ही कमी जास्त करत राहा। आलू टाकू, आलू टाकल्यावर थोडा वेळ परतून मग त्याच्यात मिरची टाकू। आता हे परतून घेऊ। मिरची थोडीशी परतल्यावर त्याच्यात टमाटर टाकू। आता चवीपुरतं मीठ टाकून ते ढवळून घेऊ। याच्यात भगर टाकून त्याच्यातलं पाणी आटतपर्यंत परतून घेऊ, मग त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून ते झाकण लावून शिजवून घेऊ। आता एक ग्लास पाणी टाकून त्याला चांगली उकळी येऊ देऊ आणि झाकण लावून शिजवून घेऊ आणि गॅस मंद करू। उकळी आल्यावर झाकण ठेवून 5 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घ्या। आता शेंगदाणे तळून घेऊ।
आता तळलेले शेंगदाणे या भगर मध्ये टाकून घेऊ आणि वरून कोथिंबीर टाकून आता भांड्यात काढू. तर खाण्यास तयार आहे आपला मोकळा भगर. उपवासासाठी खायचा असेल तर याच्यात जे तुम्ही खात नाही ते टाकू नका, अशीच बनवा. कांदा लसूण आणि टमाटर खात नसाल तर ते नका टाकू, दही टाकून बनवू शकता तुम्ही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला.